आपण जे सांगितलेले की 370 कलम आणि त्याहीपेक्षा काँग्रेसने जे जाहीर केलं ज्याचा उल्लेख देवेंद्रजी आपण केला की 124 अ कलम, देशद्रोहाचा खटलाच कोणावर टाकणार नाही। म्हणजे मी उद्या दाऊद जरी आला तर त्याला हे काँग्रेसवाले काय मांडीवर घेऊन चुचकारत बसणार। आणि म्हणून ही जी निवडणूक आहे आमच्या शेतकऱ्यांची आहे, युवकांची आहे, महिलांची आहे, देशाची आहे। मी तर नेहमी सांगतो मोदीजींना पंतप्रधान करायचं म्हणजे करायचं आहेच। आपल्या विरोधामध्ये जे अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत, तुम्ही मला सांगा पंतप्रधान आपले कोण होणार? एकच नाव आहे ना, बरोबर ना? मग विरोधी पक्षाला मी आव्हान देतो, एक तर एवढी तर तुम्हाला शक्य होणार नाही, पण याच्या अर्धी किंवा त्याच्याहून पावपट किंवा आमच्या स्टेजवर जेवढी गर्दी आहे तेवढी तरी रॅली करावी। आणि आपल्याकडनं पंतप्रधान कोण होणार हे एका नावाने घोषणा देऊन दाखवावं की हे आमचे पंतप्रधान। पवार साहेब चालतील तुम्हाला? मायावती, अखिलेश, ममता दीदी, चंद्राबाबू, ओवेसी चालेल का? ओवेसी। आणि म्हणून मी बाकी प्रचार इथे करणार नाही। एक प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही मतदान करा। आहे तयारी? तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवरती घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे? मग असं सरकार कोण देऊ शकतं? हा विश्वास आहे? बस मग समर्थ हिंदुस्थानासाठी, संपन्न हिंदुस्थानासाठी पुन्हा एकदा आपल्या भगव्याच्या पवित्र युतीला प्रचंड बहुमताने विजयी करा। इथे ओमराजे आहेत, पलीकडे शृंगारे आहेत। केवळ दोन मतदारसंघापुरतं मी बोलत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण आणि जिथे कमळ असेल तिथे कमळ, बाकी तिसरी निशाणी आसपास सुद्धा येता कामा नये। जय हिंद, जय महाराष्ट्र।